आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येते. सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19 संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असते तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011-239-78046 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020-261-27394 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. आता काही ठळक बातम्या. जलजीवन मिशन ही विकेंद्रीकरणाची मोठी चळवळ असून त्याचा मुख्य आधार जनआंदोलन आणि लोकसहभाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152व्या तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या 117व्या जयंतीनिमित्त कृतज्ञ देशाची त्यांना मानवंदना. तांदूळ, मका तसंच इतर धान्यांपासून इथेनॉल तयार करायला परवानगी देणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि दसऱ्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदाही होणार नाही. जलजीवन मिशनचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणं हा असून जनआंदोलन याचा मुख्य आधार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायती, पाणी समित्या आणि ग्रामजल समित्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना ते आज बोलत होते. प्रत्येक नागरिकानं पाणी बचतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी प्रत्येकाला आपल्या सवयी बदलाव्या लागतील असं पंतप्रधान म्हणाले. जलजीवन मिशनमुळे देशातील 80 जिल्ह्यांमधल्या जवळपास 225,000 गावांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता राहावी, उत्तरदायित्व यावं आणि संबंधितांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी जलजीवन मिशन अॅपचं आणि राष्ट्रीय जलजीवन कोशाचंही पंतप्रधानांनी यावेळी उद्घाटन केलं. ग्रामीण भागातली घरं, शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा आणि इतर संस्थांमध्ये नळ जोड प्रकल्प उपलब्ध करून देण्यासाठी देशातली किंवा देशाबाहेरची प्रत्येक व्यक्ती, संस्था, कंपनी या कोशासाठी देणगी देऊ शकते. जलजीवन मिशन योजनेसंदर्भात देशभर आज ग्रामसभाही आयोजित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या अमरावती इथल्या नेहरू युवा केंद्रातर्फे आझादी का अमृत महोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 152व्या जयंतीचं औचित्य साधून क्लीन इंडिया अभियानाचा आरंभ करण्यात आला. अभियानाच्या अंतर्गत आज ब्रजलाल बियाणी महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. तत्पूर्वी स्वच्छता रॅली आणि प्लॉगिंग रनचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅली आणि प्लॉगिंग रनचं उद्घाटन भारत सरकारच्या अमरावती इथल्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंह झाला आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश धोटे यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152वी जयंती आज साजरी होते आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर राजघाट इथं आज सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही गांधीजींना पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यावेळी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली. महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही पाळली जाते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 117वी जयंती देखील आज देशभर साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक असलेल्या विजयघाट इथं भेट देऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली. अहिंसा हे एक तत्वज्ञान आणि अनुभव असून समाज सुधारणेसाठी त्याचा वापर होऊ शकत असल्यावर गांधीजींचा विश्वास होता असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. गांधीजींचं आयुष्य देशासाठी प्रकाशाचा किरण असून देशाच्या प्रगतीसाठी तो मार्ग दाखवतोय असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं कार्य आणि विचारांचं स्मरण करून त्यांना वंदन केलं. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसंच महात्मा गांधी यांची जयंती याचं औचित्य साधून स्वच्छतेचं काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचाही सन्मान करीत आहेत. ही गोष्ट त्यांचं मनोबल वाढवणारी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने गांधी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सत्य, अहिंसा, विश्वबंधुता या मानवी मूल्यांचा आजीवन पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आजही समाजासाठी अनुकरणीय आहेत असं प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलं. तत्पूर्वी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं. गांधी जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभांमध्ये तलाठ्यांच्या वतीने मोफत सातबारा वाटप करण्यात आलं. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मोफत सातबारा वाटप मोहिमेचा आरंभ वाशिमचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत झाला. मोफत सातबारा वाटप मोहीम आजपासून चंद्रपूर जिल्ह्यातही राबवली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात शांतता आणि सर्वधर्म समभाव कायम राहावा म्हणून संपूर्ण जगाला मैत्रीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त यवतमाळच्या सर्वसामान्य लोकांनी सामूहिक सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन केलं. गांधीजी सत्य, शांती, अहिंसेचं प्रेरक राहिले आहेत असं मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं. त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम इथं बापू कुटीला भेट देऊन गांधीजींना अभिवादन केलं. त्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की देशासाठी त्यांचं जीवन त्यागमय राहिलं, त्याच प्रकारचं जीवन ते जगले. शेकडो हजारो लोकांना त्यांनी प्रेरित केलं, आज ते संपूर्ण जगाला प्रेरित करतायत. आजही त्यांचं स्मरण ठेवण्यात येत आहे. बापूंच्या जयंतीदिनी त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलोय. स्वतःला धन्य अनुभव करीत आहो. याप्रती आमची श्रद्धा आहे. चिरस्थायी स्मारक कशी राहतील यावर चर्चा व्हायला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. महात्मा गांधीजींच्या 152व्या जयंतीनिमित्ताने आदरांजली वाहण्यासाठी राज्यपालांचं आगमन झालं. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना सभा झाली. पाहणी करून चर्चा करत असताना राज्यपाल म्हणाले की माझ्या आजोबांचं घर सुद्धा मातीचं होतं. त्या घरात आम्ही राहिलो आहोत, पण आज त्याला टिकवणं कठीण आहे. गांधीजींच्या आश्रमातील सर्वच कुट्या दीर्घकाळ कशा टिकतील यावर विचार होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे तांदूळ, मका तसंच इतर धान्यापासूनही इथेनॉल तयार करायला परवानगी देण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते आज अहमदनगर इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्याला जर वाहनांच्या पेट्रोलमध्ये किमान 20% इथेनॉल टाकायचं असेल तर देशाची इथेनॉलची गरज 1650 कोटी लिटरची आहे. त्यामुळे तितकं इथेनॉल तयार केलं जाईल तेवढं सरकार विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी केली. त्यासोबतच सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, चेन्नई असा रस्ता तब्बल 50,000 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार आहे असं गडकरी यांनी सांगितलं. या रस्त्यासाठी 1150 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. गडकरी यांनी रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून महामार्गाच्या बाजूला राज्य सरकारने जागा दिली तर अन्य सुविधा उभारू असंही सांगितलं. साखरेचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा अति झाल्यामुळे नव्या कारखान्यांना परवानगी देता येणार नाही असं ते म्हणाले. गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिन आणि दशमानोत्सव सोहळ्याचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठ मोठं आहे की लहान यापेक्षा ते विद्यार्थी आणि समाजासाठी काय करताय हे महत्वाचं असल्याचं सांगून सामंत यांनी गोंडवाना विद्यापीठ लवकरच आदिवासी आणि वनविद्यापीठ म्हणून नावारूपास येईल अशी आशा व्यक्त केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची आज पाहणी केली. सुरुवातीला वाशिम जिल्ह्यातील शिवणी इथं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नागपूर शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावं याकरता नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये करार करण्यात आलाय. त्याअंतर्गत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत या पुतळ्यांची स्वच्छता आणि देखभाल केली जाईल.
या कार्याचा आज संविधान चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आरंभ झाला. विशेष म्हणजे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या या संकल्पनेतील नागपूर पॅटर्नची देशभरात अंमलबजावणी करण्याचा निर्णय नॅकच्या वतीने घेण्यात आलाय. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यातर्फे विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर इथं आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचं आयोजन यावर्षी देखील करता येणार नाही. आज यासंदर्भात जिल्हा प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. राज्य शासनानं 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळं सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधित केलंय. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या परमपूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसंच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांसोबत बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशानिर्देशांन्सार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना करण्यात आली. नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि अन्य प्रम्ख विभागांशीही यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दीक्षाभूमी इथं 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात येणाऱ्या अन्यायांची संख्या लाखोंमध्ये असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोविड-19 प्रोटोकॉल पाळणं, राज्य शासनाचे निर्देश पाळणं शक्य नसल्याचं सर्व संस्था आणि विभागांचं मत असल्यामुळे हा अभिवादन सोहळा यावर्षी देखील होऊ शकणार नाही असं प्रशासनानं कळवलंय. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जलजीवन मिशन ही विकेंद्रीकरणाची मोठी चळवळ असून त्याचा मुख्य आधार जनआंदोलन आणि लोकसहभाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आणि दसऱ्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदाही होणार नाही. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.